जागतिक महिला दिनानिमित्त पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने खास गृहिणींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. संघटनेच्या यादव भवन येथील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे आणि राजलक्ष्मी कदम ऍडिशनल कमिशनर CGST यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून समाजात सांस्कृतिक वारसा जपत विविध उपक्रम पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने राबविले जातात. याचंच औचित्य साधून जागतिक महिला दिनानिमित्त पश्चिम महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने गृहिणींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी बोलताना MV भानुमती म्हणाल्या, महिलांनी कायम दुय्यम भूमिका घेणे सोडावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, मालमत्तेत नाव असावे आणि स्वतःच्या कामाचा अभिमान असावा असे सांगितले. नरेंद्र सोनवणे यांनी टॅक्स क्षेत्रातील अधिकारी सल्लागार हे त्यांच्यावर पडणाऱ्या प्रचंड कामाचा दबाव असतानाही सक्षमपणे काम करतात, कारण त्याच्या गृहिणी या घरातील अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतात असे सांगितले. म्हणून जागतिक दिनानिमित्त आम्ही संघटनेच्या वतीने गृहिणींचा सन्मान केल्याचं सांगितलं. टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अँड कंग्रॅच्युलेट देम फॉर ऑर्गनायझिंग दिस विमेन्स डे इव्हेंट. आय एस्पेशली अप्रिशिएट व्हेरी मच देअर फेलिसिटेशन ऑफ the women who were behind the successful tax practitioners, and they're bringing out a souvenir containing the articles, the tax tribune of entirely by women members of the association. I once again thank them all, the very best in their success in their profession. This you may have 10-point program for the women empowerment, which should be done by women themselves. One is support women around you. Second is set a standard for others, be a role model. Third, treat your health as your first priority. Fourth, manage your own money. Fifth, keep assets in your own name. Sixth, insist that your family members respect your profession and career. Seven, build your own network of friends and professionals. Learn to say no, meaning be independent decision maker of your life. Focus on improving learning of yourself and your family members. Encourage equality among your family members. I would like to note that increasing women professionals in the income tax practicing side has actually contributed a lot to the non-adversarial tax system which the department wants to adopt. So I wish them all the very best. Western Tax Practitioners Association ne sarva tax practitioner bahinanna bolavle ani tasas government officers ja ladies kaam kartat जेव्हा महत्त्वाचे रिस्पॉन्सिबिलिटी ते काम करतात तर त्यांचा सत्कार होणं आणि त्यांच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणं आणि ॲक्नॉलेज होणं नॉट ओनली ऑफिसर्स बट टॅक्स प्रॅक्टिशनर्स ऑल्सो हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आज माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच महिलांना एक अतिशय उत्स्फूर्त पद्धतीने एन्करेजमेंट मिळाली, मोटिवेशन मिळालं. आणि ज्या स्पेसिफिकली ज्या हाऊसवाईफ्स आय से दोज आर हाऊस मेकर्स की ज्यांचा त्यांनी सत्कार केला आज असोसिएशनने, हे सर्वात महत्त्वाची आणि अतिशय व्हेरी इट वॉज अ व्हेरी प्रेशस थिंग. कारण आम्ही ऑफिसमध्ये काम करतो, आम्हाला त्या पद्धतीने एक रिस्पेक्ट मिळतच असतो, परंतु ह्या ज्या हाऊस मेकर्स आहेत की ज्या मुलांना घडवून त्यांचं एका त्यांना समाजामध्ये जगण्यास योग्यपणे जगण्यास हे करतात, योग्य बनवतात, त्यांचा सत्कार होणं आज खरंच गरजेचं होतं. आणि तो सत्कार झाला ते बघून रिअली आय वॉज व्हेरी हॅपी. आणि अशा ही जी काही ट्रेडिशन वेस्टर्न प्रॅक्टिशनर्स असोसिएशननी जी सुरू केलेली आहे ती खरोखरच उल्लेखनीय आहे. आणि याच्यात मोर अँड मोर बायकांचा यापुढे सहभाग व्हावा. आणि बायका नॉट ओनली अबाउट लेडीज बट मेन ऑल्सो शुड पार्टिसिपेट इक्वली ऑन नेक्स्ट 8 मार्च. आणि त्यांनी जास्तीत जास्त स्त्रियांना पुढील त्यांच्या भविष्यासाठी सपोर्ट करावा अशी मी आशा करते. आंतरराष्ट्रीय वुमेन्स डे साजरा केला. यावेळेस आम्ही इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स आणि सेंट्रल GST या तिन्ही ऑफिसेसमधल्या टॉप क्लास ऑफिसर्सला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. मिसेस भानुमती चीफ कमिशनर इन्कम टॅक्स,
मिसेस देवी चीफ कमिश्नर इन्कम टॅक्स आणि मिसेस डायस डेप्युटी कमिश्नर सीएस GST या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांनी आमच्या महिला सभासदांना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या प्रोफेशन आणि घर याचा कसा समन्वय साधायचा आणि प्रॅक्टिसमध्ये आणि आपल्या घरच्या जबाबदारीमध्ये कसं सक्सेसफुल व्हायचं याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने कानमंत्र दिले. आणि आज आमच्या संघटनेच्या अनेक महिला सदस्यांना या ठिकाणी आम्ही सत्कार केला. ज्या महिला आमच्या परिवारातल्या ज्या महिला आहेत की ज्या आपल्या पतीला आयुष्यभर साथ देत आहेत त्यांना कुठेतरी रिकग्निशन मिळावं हा या खरं तर कार्यक्रमाचा उद्देश होता. मिसेस सरोज मेहता, मिसेस देव, मिसेस बोरा, मिसेस वखारिया या सर्वांना आम्ही या ठिकाणी एकत्रित केलं होतं आणि त्यांचा बेटर हाफ अवॉर्ड अशा पद्धतीचा सत्कार केलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या एक महिला सदस्य आहेत की ज्या आज नॅशनल ऑल इंडिया टॅक्स फेडरेशनवरती निवडून गेलेल्या होत्या, मिसेस अनघा कुलकर्णी, यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत तर केली पण त्यांचं कुटुंब अतिशय उत्तम प्रकारे स्थिरस्थावर करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या सांसारिक अडचणींना पतींना कुठल्याही प्रकारची अडचण न होता स्वतःच्या मुलांची अतिशय चांगली जडणघडण ज्या महिलांनी केली त्यांचा सत्कार आज या संघटनेनं केला आणि ही एक अतिशय चांगली अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळं इतर स्त्रियांना देखील प्रेरणा मिळेल आणि इतर स्त्रिया देखील याच्यामुळं प्रभावित होतील.